नमो नमः। मी डॉक्टर भागवंत आयरा सुदीप ताईपाल, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि एचजीएम कॉलेज कराड या ठिकाणी संस्कृत अध्यापनाचं काम करते। आपण इयत्ता 11वीच्या संस्कृतम अल्हादः या 11वीच्या पाठ्यपुस्तकातील द्वितीय मंडलम यामध्ये गद्य पद्य मिश्रित असे पाठ आहे, त्याचा तृतीय पाठ सुक्ती संग्रह सुभाषितांचा संग्रह या ठिकाणी एकत्रित केलेला आहे। यातली काही सुभाषित आपण पाहिलेली आहेत, तर आणखीन काही उर्वरित सुभाषिते या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत। शोभना भाषितम इति सुभाषितम किंवा सुष्टु भाषितम इति सुभाषितम असा परिचय सुभाषिताचा करून दिला जातो। आठवी पासून दहावी पर्यंत आपण सुभाषिते शिकत आलो आहोत, अकरावी मध्ये पण काही सुभाषिते आपण पाहत आहोत। सुभाषिते ही मनोरंजनाबरोबर ज्ञानामध्ये भर पाडत असतात आणि सुभाषिते ही मनोरंजनात्मक ज्ञान देत असतात। त्यामुळे सुभाषितांची वैशिष्ट्य म्हणजे 200 ओळींमध्ये गद्यामध्ये जो आशय स्पष्ट होत नाही, तो केवळ 2 ओळींमध्ये पद्यामध्ये आशय स्पष्ट करणारी सुभाषिते ही मनाला आनंद देणारी उपदेशपर त्रिकालाबाधित सत्य सांगणारी अशी सुभाषिते असतात। त्या सुभाषितांमध्ये आपण सातवं सुभाषित पाठामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये सातवं सुभाषित असं आहे बघा, संभ्रमः स्नेहम आख्याति बपुः आख्याति भोजनम। संधी असते तर बपुः आख्याति भोजनम, विनयो वंशम आख्याती देशम आख्याती भाषितम। खूप छान असं सुभाषित आहे, रचना कशी केलेली बघा। या ठिकाणी अन्वय बघूया आपण, बोधात्मक हे सुभाषित आहे, उपदेशपर हे सुभाषित आहे। संभ्रम स्नेहम आख्याती वपुः आख्यातम वपुः भोजनम आख्याती विनय वंशम आख्याती भाषितम देशम आख्याती। कशावरून काय ओळखावं हे या ठिकाणी सुभाषितांनी सांगितलेलं आहे। कशावरून कोणत्या गोष्टीची ओळख होते, ओळख पडते हे या ठिकाणी सुभाषितांना सांगायचंय। संभ्रम स्नेह आख्याती, सगळीकडे आख्याती पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे आख्याती म्हणजे सांगणे सांगते। संभ्रम म्हणजे गोंधळ, जो आपल्या मनामध्ये गोंधळ माजलेला आहे त्या गोंधळावरून काय व्यक्त होतं, तर स्नेह आख्याती प्रेम आपल्या मनामध्ये किती आहे ते लक्षात येतं, ते सांगितलं जातं। म्हणजे उदाहरणार्थ बघा की आपल्या घरी अचानक पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्यांच्या पाहुणचारामध्ये काही कमतरता राहू नये म्हणून आपण गोंधळून जातो, कारण ते अचानक आलेले आहेत। मग त्यातून आपलं प्रेम व्यक्त होतं। गोंधळ जरी दिसत असला बरोबर, तर त्या व्यक्तीच्या पाहुणचारामध्ये आपल्या मनामध्ये असलेला जो पाहुणचार त्या व्यक्तीचा करायचा आहे, त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेली प्रेमाची भावना व्यक्त करते। म्हणजे आपला जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ म्हणजे आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल असलेली प्रेमाची भावना। म्हणजे आपण आणखीन एक उदाहरण घेता येईल या ठिकाणी, सुदामा। सुदामा हा ज्यावेळेला कृष्ण भेटीसाठी गेलेला असतो त्यावेळेला तो पोहे आपल्या कपड्या वस्त्रामध्ये बांधून आणतो, कपड्यामध्ये बांधून आणतो आणि ती पुरचुंडी असते ती द्यायची त्याला लाज वाटत असते। पण त्याचा जो गोंधळ मनाची जी त्याच्या चलबिचल चाललेली असते की द्यायची का नाही, मग त्यातून त्याचं कृष्णावर असलेलं मित्रप्रेम हे स्पष्ट होतं। म्हणून ते सुभाषितकाराला म्हणायचे की संभ्रमः स्नेहम आख्याती, म्हणजे माणसाचा जो गोंधळ असतो, मानसिकतेमध्ये जो गोंधळ झालेला असतो पाहुणचार करण्याच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या मित्राला प्रेम दाखवण्याच्या बाबतीमध्ये, तो गोंधळ त्याचं प्रेम व्यक्त करत असतो, स्नेहम आख्याती। पुढचं म्हणलेलं आहे वपुः भोजनम आख्याती। वपुः म्हणजे शरीर, शरीर भोजनम आख्याती, जे आपण खातो ते सांगत असतं। म्हणजे शरीराचा जाडसरपणा बारीकपणा हा पाहून आपण ठरवत असतो की व्यक्ती किती खात असेल। म्हणजे असं म्हटलं म्हणजे जाड व्यक्ती आपल्याला आपण पाहिली तर असं एक म्हटलं जातं बघा की चक्की का आटा खाते, म्हणजे ती व्यक्ती जाड झालेली कोणत्या गिरणीचं पीठ खाते असं विचारलं जातं। म्हणजे काय व्यक्त होतंय बपू, म्हणजे शरीराने भोजनम आख्याती। विनय वंशम आख्याती, एखादी व्यक्ती विनयशील असेल नम्र असेल तर त्याच्या कुळाचा उद्धार आपण करत असतो की चांगल्या कुळातील असेल। विनय वंशम आख्याती, त्याचा वंश चांगला असेल असं आपण बोलून जातो। म्हणजे एखादी विनयशील असेल, चांगले संस्कार झालेली सुसंस्कारित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण म्हणतो की चांगल्या कुळातील, चांगला वंश असला पाहिजे, या व्यक्तीचा चांगले संस्कार हिच्यावर झालेले आहेत, चांगल्या उच्च कुळातील ही व्यक्ती दिसतीये। भाषितम देशम आख्याती, भाषा ही आपलं जे बोलणं आहे ती देशम आपला प्रदेश देश सांगत असते। म्हणजे आपण पण भारतामध्ये विविध प्रादेशिक भाषा आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे,
पण मराठी भाषा पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. मग त्यावरून समजा पुण्याकडचा एखादा आला तर वेगळे टोनिंग असतं मराठी बोलण्याचं. मग त्यावरून ती व्यक्ती कुठल्या प्रदेशातील आहे, कुठून आलेली हे लगेच कळतं. म्हणजे त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून, टोनिंगवरून, जरी त्याची भाषा मराठीच असली तरी सुद्धा कोणत्या म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील आहे याची ओळख होत असते. म्हणून भाषितम देशम आख्याती असं सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कशाने काय कशाची ओळख होते हे सुभाषितकाराला या ठिकाणी सांगायचं आहे. त्रिकाला बाधित सत्य पण आहे, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय पण स्पष्ट केलेला आहे. भाषांतर बघूया आपण. काळजी हे प्रेम दर्शवते, म्हणजे झालेला गोंधळ हे प्रेम दर्शवते. शरीराने आहाराबद्दल कळते. माणसाची विनयशीलता त्याच्या वंशाच्या संस्काराने कळते. तर त्याची भाषा ही त्याच्या देशाबद्दल सांगत असते. शरीराने आहाराबद्दल कळते, मग याच्यामध्ये आणखीन पण असं सांगता येईल की एखादा कुपोषित बालक असेल तर त्याला ते आहार व्यवस्थित मिळालेलं नाही, त्याच्या शरीरावरून ही कळतंय. जाड व्यक्तीचं जसं कळतं की खाते पिते घरकं आहे, तसं कुपोषित बालक असेल तर याला खायला मिळालेलं नाही हे देखील कळतं. म्हणून शरीराने आहाराबद्दल कळतं, म्हणजे त्याने सांगण्याची गरज नाही, ते त्या त्या गोष्टी ते व्यक्त करत असतात. म्हणजे प्रत्यक्ष सांगण्याची त्याची गरज नसते हे सुभाषितकाराला या ठिकाणी सांगायचं आहे. रूप परिचय बघूया आपण. आख्याती अधिक ख्या धातू असती, दुसरा गण परस्मय पर, लट लकारे प्रथम पुरुष एक वचन. त्याच्यानंतर पुढचं सुभाषित. षट पद पुष्प मध्यस्थो यथा सारम समुद्धरे तथा सर्वेषु शास्त्रेषु सारम गृह्णन्ती पंडिताः. पंडित लोकांचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलंय, पंडित लोकांचं लक्षण या ठिकाणी सांगितलंय. उदाहरण देऊन दृष्टांत दिलेला आहे, दृष्टांत अलंकार झालेला आहे. बघा, यथा पुष्प मध्यस्थ षटपद सारम समुद्धरे तथा पंडिताः सर्वेषु शास्त्रेषु सारम गृह्णन्ती. पंडित लोक कसे असतात, यथा ज्याप्रमाणे पुष्प मध्यस्थ पुष्पांच्या मध्यभागी असलेला, फुलांच्या मध्ये असलेला, या अर्थी षटपद म्हणजे भ्रमर, भ्रमर भुंगा या अर्थी समानार्थी शब्द त्याला भ्रमर हो. सारम समुद्धरे तो काय करतो, भ्रमर सारम म्हणजे सत्व घेतो, मद घेतो त्यातला. म्हणजे भुंगा हा सगळ्या फुलांवर दरवळत दरवळणारा सुगंध जो आहे तो घेत असतो, म्हणजे तो मध घेत असतो, सुगंध आकर्षित करतो त्या भुंग्याला, भ्रमराला, फुलांचा सुगंध आकर्षित करतो आणि तो त्या फुलांवर जाऊन बसतो आणि त्याचा मध चाकत असतो. म्हणजे फुलांच्या मध्यभागी जाऊन सार घेतो त्याचा. ते फक्त भ्रमराला, मधमाशी यांना जमत असतं, आपण सार काढू शकत नाही त्यातलं. तथा तसंच पंडित आहा सामान्य लोक नाही, पंडित आहा पंडित लोक काय करतात, सर्वेषु शास्त्रेषु सर्व शास्त्रांचं पठण करतात, वाचन करतात, अभ्यास करतात आणि त्यातला सारम गृह्णन्ती सार ग्रहण करतात. त्यांचा अभ्यास इतका प्रचंड असतो की त्यातलं सार ते लक्षात ठेवतात. सामान्य लोक हे तसे नसतात, सार ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. ज्याप्रमाणे भ्रमरामध्ये मध गोळा करण्याची किंवा मध ग्रहण करण्याची क्षमता असते, त्याप्रमाणे पंडितांमध्ये सर्व शास्त्रांमधील सार ग्रहण करण्याची क्षमता असते. इथे दृष्टांत अलंकार झालेला आहे, भ्रमराचा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. पंडित लोक हे भ्रमराप्रमाणे असतात हे या ठिकाणी सुभाषितकाराला सांगायचं आहे. म्हणजे पंडित लोकांचं ज्ञान जे आहे किंवा पंडित लोकांचं ज्ञान ग्रहण करण्याची पद्धती जी आहे ती भ्रमर मध ग्रहण करण्याची किंवा सार ग्रहण करण्याची भ्रमराची जशी पद्धती आहे तशीच पंडित लोकांची या ठिकाणी वैशिष्ट्य किंवा भ्रमराची ज्याप्रमाणे सार ग्रहण करण्याची पद्धती आहे त्याचप्रमाणे पंडित लोकांची शास्त्रांमधील सार ग्रहण करण्याची पद्धती आहे हे या ठिकाणी सुभाषितकाराला सांगायचं आहे. भाषांतर बघूया. ज्याप्रमाणे फुलातील मकरंद मधल्या भागातून भुंगे अचूक शोधून घेतात त्याप्रमाणे ज्ञानी लोक सर्व शास्त्रातील सार समजून घेतात. म्हणजे फुलातील मकरंद म्हणजे मध मधल्या भागातून अचूक शोषून घेतात, म्हणजे भुंगे अचूकपणे शोषून घेतात, मकरंद तेवढा घेतात. त्याप्रमाणे ज्ञानी लोक पण सर्व शास्त्र वाचतात पण त्यातील ग्राह्य काय आहे हे बघून ते सार समजावून घेतात. म्हणजे सगळं काही त्यातलं घेत नाही तर जे सार आहे
ते सार लक्षात ठेवतात आणि जीवनामध्ये कधी तसा प्रसंग निर्माण झाला तर त्याची अंमलबजावणी करतात. त्यामुळे भ्रमराप्रमाणे त्यांचं वैशिष्ट्य या ठिकाणी सुभाषित करायला सांगायचं आहे. रूप परिचय करून घेऊया आपण या श्लोकामध्ये. आला समुद्धरे सम अधिक उत अधिक ध्रुव धातू असते. पहिला गण परस्मयपद विधिलिंग आहे. प्रथम पुरुष एकवचन. गृह्णती ग्रह धातू असते. नववा गण उभयपद अत्र परस्मयपद. लट लकारे प्रथम पुरुष बहुवचन. त्याच्यानंतर समास विग्रह बघा. मध्यस्थ मध्ये मध्ये तिष्ठती इति मध्यस्थ स्थातिष्ठ धातूला उपपद लागलेला आहे मध्य. त्यामुळे उपपद तत्पुरुष समास आहे. षटपद षट पदाः यस्य सह ज्याचे सहा पाय आहेत असा तो. भ्रमरह बहुव्रीही समास आहे. भ्रमरह म्हणजे भुंगा षटपद. त्याच्यानंतर शेवटचा श्लोक आपण पाहणार आहोत. मुक्ता फलैहि किम मृग पक्षिणा च मिष्टान्न पानैहि किम उ गर्दभानां अंधस्य दीपो बधिरस्य गीतम मूर्खस्य किम शास्त्र कथा प्रसंग. खूप छान असं सुभाषित आहे. या ठिकाणी अन्वयाधी बघूया आपण. मृग पक्षिणा मुक्ता फलैहि किम गर्दभानां मिष्टान्न पानैहि किम उच संध्यस्यत्र अंधस्य दीपो बधिरस्य गीतम मूर्खस्य शास्त्र कथा प्रसंग किम. या ठिकाणी मूर्खाला शास्त्रांचा काही उपयोग नसतो. कितीही गाढवा पुढे वाचली गीता तर गाढव कालचाच गोंधळ बरा होता असं म्हणतो. म्हणजे मूर्खा पुढे शास्त्राचं ज्ञान सांगणे म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी असतं. ही विविध उदाहरणं देऊन दृष्टांत अलंकार इथं देखील आलेला आहे. विविध उदाहरणांच्या सहाय्याने दृष्टांताच्या सहाय्याने सुभाषितकाराने या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. बघूया आपण एक एक उदाहरण. मृग पक्षिणा मुक्ता फलैहि किम. मृग पक्षिणा मृग प्राणी पशु पक्षी या अर्थी पक्षी म्हणजे खग. मृग पक्षिणा पशु पक्ष्यांना मुक्ता फलैहि किम. मुक्ता फलैहि मोती जरी मिळाले त्यांना म्हणजे मोत्यांची किंमत त्यांना काय. मोती त्यांना खाण्यासाठी वापरता येत नाही. जरी तो मोती तोंडात त्यांच्या गेला तरी सुद्धा ते बाहेर टाकतात कारण त्यांना चव लागत नाही त्याची. मोत्याची किंमत फक्त रत्न पारखीलाच असते. त्यामुळे पशु प्राण्यांना मोती रत्न वगैरे काही किमतीचे नसतात. त्यांना खाण्यासाठी पोट भरण्यासाठी जे अन्न आहे ते त्यांच्यासाठी मौल्यवान असतं. मोत्याची त्यांना किंमत नसते. गर्दभाना गर्दभ म्हणजे गाढव रासभ समानार्थी शब्द आहे. मिष्टान्न पानैहि मिष्टान्न गोड अन्न दिलं त्यांना तर त्याचा किमच काय उपयोग. गोड अन्न त्यांना दिलं तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही कारण गाढव जे आहे त्यांचं जे खाद्य आहे तेच खात असतात. त्यांना त्याची चव लागत असते. म्हणून गाढवाला गोड अन्न पदार्थ दिले तर त्याचा काही उपयोग होत नाही. अंधस्य दीपो पुढे आणखी उदाहरण आलेले. अंधळ्याला दिव्याचा काय उपयोग कारण त्याच्या डोळ्यापुढे सतत कायमस्वरूपीचा अंधार आहे. त्याला दिवा लावला काय नाही लावला काय त्याचा काहीच फरक पडत नाही. मग आंधळ्याला दिव्याचा काही उपयोग होत नाही. बधीर जो आहे ज्याला ऐकूच येत नाहीये त्याच्या समोर कितीही मोठ्याने आपण गाणं म्हटलं तरी त्याला काही उपयोग नसतो. त्याचा गीतम बधिरस्य गीतम आणि मूर्खस्य म्हणजे ही सगळे उदाहरण सांगून शेवटी सुभाषितकाराने मूर्खस्य मूर्खाचं सांगितलेलं आहे. शास्त्र कथा प्रसंग किम. मूर्खाला कितीही शास्त्रातलं समजावून सांगितलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही हे सुभाषितकाराला या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे मुख्य मुद्दा सुभाषितकाराला मूर्खाला शास्त्रकथा प्रसंगाचा काय उपयोग हे सांगायचं आहे. त्यासाठी विविध दृष्टांताच्या माध्यमातून सुभाषितकाराने हे पटवून दिलेलं आहे की पशु पक्ष्यांना मोत्याचा काय उपयोग, गाढवाला गोड अन्न पदार्थांचा काय उपयोग, आंधळ्याला दिव्याचा काय उपयोग, बधिराला गीताचा काय उपयोग आणि मूर्खाला शास्त्र कथा यांचा काय उपयोग. म्हणजे कितीही त्याला समजावून सांगितलं तरी सुद्धा तो मूर्ख असतो. त्यामुळे त्याला समजावून सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी यासारखं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी नऊ सुभाषिते आलेली आहेत. नवव्या सुभाषिताचं भाषांतर आपण पाहूया. पशु पक्ष्यांना मोत्याचे, गाढवाला गोडाचे, आंधळ्याला दिव्याचे, बहिऱ्याला गाण्याचे, मूर्खाला शास्त्रातील कथा प्रसंगाचे काय बरे महत्व. म्हणजे या कुणालाही याचं महत्व असणार नाही. त्यांना जे महत्वाचं आहे ते त्यांच्या समोर ठेवलं तरच ते महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. पण ज्यांना ज्याचं महत्व माहिती नाहीये, किंमत नाहीये, त्यांना मात्र ते दाखवून किंवा त्यांच्या समोर ठेवून त्याचा काहीच उपयोग नाही. त्यांना त्यांचं महत्व माहिती नाही.
याच्यामध्ये समास विग्रह बघूया आपण. मृग पक्षिणा, मृगाहा च पक्षिणः च तेषां, इतरेतर द्वंद्व समास असते अत्र. तर अशा प्रकारे याच्यामध्ये वाक विशेष तळटीप पण आलेली आहे. वाक विशेषामध्ये काकू रचना शेवटचं जे सुभाषित आहे ते संस्कृत भाषाया एषा एका वैशिष्ट्यपूर्ण रचना. या सुभाषिताचं वैशिष्ट्य हे आहे की ही एक काकू रचना आहे आणि ते सुभाषिताची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्यपूर्ण रचना हे वैशिष्ट्य आहे. नवमे सुभाषिते किम पदस्य अर्थ कह उपयोग. नवव्या सुभाषितामध्ये किम या पदाचा अर्थ जो आहे, जो उपयोग आहे, तो कशासाठी केलेला आहे की या पदाचा अर्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ कह उपयोग या अर्थी आलेला आहे. किम अर्थात उत्तर रूपेण उपयोग नास्ती इति एव उत्तरम अपेक्षितम. अर्थात उत्तर रूपाने उपयोग नाही असंच या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी उत्तर जे येत आहे ते काय उत्तर आहे तर उपयोग नास्ती, काहीच उपयोग नाही. उदाहरणार्थ मुक्ता फलैहि किं मृग पक्षिणाम, अत्र मृगाणां पक्षिणां च कृते मुक्ता फलानां कः उपयोगः. उदाहरणार्थ मोत्यांचा मृग पक्षिणा म्हणजे पशु पक्ष्यांना काय, तर अत्र या ठिकाणी पशु पक्ष्यांना मोत्यांचा काही उपयोग नाही. म्हणजे कः उपयोगः काय उपयोग, अर्थात को अपि उपयोग नास्ती इति एव अर्थ. अशा प्रकारे वाक विशेष आलेला आहे, काहीच उपयोग नाही. त्या अर्थाने किम या पदाची रचना आलेली आहे, काकू रचना असं या ठिकाणी म्हटलं जातं. ही एक संस्कृत भाषेची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. अशा प्रकारे आपण नऊ सुभाषितांचा परिचय, सुभाषितांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. नऊच्या नऊ सुभाषितांचं स्पष्टीकरण झालेलं आहे. हा पाठ आपला संपलेला आहे. धन्यवाद.